नमस्कार, मी अश्विनी. अश्विनीज रेसिपीजमध्ये आज आपण हेल्दी असा पाण्याचा ढोकळा कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता हा ढोकळा बनवताना तुम्हाला डाळ तांदळापासून मी ढोकळा बनवणार आहे, तर डाळ तांदूळ रात्रभर भिजवण्याचीही आवश्यकता नाही. हे जर खास ट्रिक्स तुम्ही तू वापरल्या तर या ठिकाणी मी 1.5 गिलास हा रॅशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि 1 गिलास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तर हे एका भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया. तर सकाळचे मला हा सकाळीच नाश्ता बनवायचा आहे, 9 वाजेपर्यंत. तर सकाळचे 5:30 वाजलेले आहेत, तर 2 तासामध्ये हे डाळ तांदूळ छान असे भिजतील. जवळपास हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. तर हे 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. तर यामध्ये 2 तासामध्ये छान असं भिजण्यासाठी मी कोमट असं साधारण गरम पाणी असं करून घेतलेलं आहे. गरम पाण्यामुळे काय होईल, लवकर असं भिजेल. तर यामध्ये गरम पाणी मी टाकून घेणार आहे आणि 2 तास झाकण ठेवून असे ते ठेवून देणार आहे. तर या ठिकाणी 2 तास म्हणता म्हणता 4 तास झालेलेच आहेत. डाळ तांदळाला थोडा उशीर झालेला आहे नाश्ता बनवण्यासाठी. तर या ठिकाणी डाळ तांदूळ हे छान असे भिजलेले आहेत. तर या ठिकाणी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळ तांदूळ टाकून घ्यायचे आहे. एकदम बारीक अशी याची पेस्ट काढून घ्यायची आहे. काढताना एकदम मोकळं असं निघणार नाही, तर थोडंसं पाणी टाकून हे काढून घ्यावं लागेल. जास्तही पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकून हे एकदम बारीक अशी पेस्ट काढायची आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे हे निघालेलं आहे. एकदम बारीक असं काढायचं आहे. जर रॅशनचे तांदूळ असले तर 2 तासामध्ये गरम पाणी टाकल्यावर छान असं बारीक असं निघते, पण दुसरे तांदूळ हे त्याला जास्त वेळ लागतो भिजण्यासाठी, तर तो तांदूळ निघत नाही. होता होईपर्यंत रॅशनचेच तांदूळ तुम्ही घ्या, तुकडा तांदूळ पण तुम्ही त्याला म्हणू शकता. ते आपण सगळं एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता तशाच प्रकारे उरलेलेही काढून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर करताना हेच पाणी टाकायचं आहे, दुसरं पाणी वापरायचं नाही आहे. तर या ठिकाणी सर्व असे हे काढून झालेलं आहे. तर या ठिकाणी सर्व बॅटर हे काढून झालेलं आहे आणि बॅटर काढल्यानंतर आता हे ढोकळे लावण्यास तयार होणार आहे. तर हे तयार होईपर्यंत गॅसवर तुम्ही कढई ठेवून द्या स्टीम होण्यासाठी, पाणी स्टीम होण्यासाठी. तर या ठिकाणी आता काय काय जाणार आहे ते पहा. तर 1 चमचा मी साखर टाकून घेतलेली आहे, 1 चमचा साखर. आता यामध्ये एवढं मी लिंबूसत्व टाकलेलं आहे. थोडेसे असे साखरेसारखेच मोठाले कण आहे, त्याच्यासाठी मी एवढं टाकलेलं आहे. जर एकदम बारीक पावडरमध्ये लिंबूसत्व असेल तर 1/2 चमचा तुम्ही लिंबूसत्व टाका. लिंबूसत्व टाकलेलं आहे आणि यामध्येच मी येलो कलर टाकून घेणार आहे. होता होईपर्यंत मी ढोकळ्याच्या जेवढ्या रेसिपी दाखवलेल्या आहेत तेवढ्या रेसिपीमध्ये मी येलो कलरच वापरलेला आहे. हळद टाकलेली नाही आहे, कारण हळद आणि सोडा एकत्र आल्यानंतर लालसर असे ढोकळे होते. आणि थोडंसं किंचित जर येलो कलर टाकला तर छान असा कलर पण येतो. तर यामध्ये सगळ्यात शेवटी मी मीठ टाकून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ. थोडेसे 2 थेंब जवळपास 1 चमचा तेल. आता छान ही आपण मिक्स करून घेऊ. यामध्ये साखर आणि लिंबूसत्व थोडंसं आडसर होतं म्हणून जवळपास 1/2 मिनिटापेक्षा थोडा कमी वेळ लागेल मिक्स होण्यासाठी. म्हणजे साखरही छान अशी विरघळेल आणि लिंबूसत्वही छान असं विरघळेल. दोन्ही पावडरच्या ह्याच्यामध्ये असेल तर काही नाही, थोडंसं खालीवरी केलं तरी मिक्स होऊन जाईल. आता हे छान मिक्स झालेलं आहे. तर सगळ्यात शेवटी पाणी पण गरम झालेलं आहे, कढई स्टीम झालेली आहे. तर सगळ्यात शेवटी यामध्ये सोडा टाकून घ्यायचा आहे. जवळपास एवढा मी सोडा यामध्ये टाकलेला आहे आणि छान हे मिक्स करायचं आहे. सोडा टाकल्याबरोबर हलकं असं बॅटर होतं. आता यामध्ये नाही तुम्हाला रात्रभर भिजवायचं आहे, नाही दही टाकायची आहे, नाही इनो टाकायचं आहे. पण खूप मस्त असे ढोकळे तयार होते तर आणि डाळ तांदळाचे असल्यामुळे पौष्टिक पण आहेत. हे पहा एकदम फ्लफी असं बॅटर झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर या ठिकाणी हे ढोकळ्याचं बॅटर तयार आहे. तर या ठिकाणी मी वाट्यामध्येच हे ढोकळे लावणार आहे, म्हणजे लवकर असे होते तर छान असे फुलतेत. पण तुम्ही पात्र असेल तर पात्रामध्ये पण लावू शकता. आता जवळपास 1/2 वाटी मी या ठिकाणी हे ढोकळ्याचं भरणार आहे एवढ्याले. आता सर्व वाट्यामध्ये टाकून झालेलं आहे आणि एवढं बॅटर हे उरलेलं आहे. भरपूर असे ढोकळे तयार होते तर दुसऱ्या पात्रामध्ये लावून घेणार आहे मी. लगेच लावायचं आहे, बॅटर हे तसंच ठेवायचं नाही आहे. जर तुम्हाला एवढं बॅटर एकदाच होत नसेल तर जेवढं बॅटर लावायचं आहे तेवढ्याच बॅटरमध्ये सोडा टाकायचा आहे. तर या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता पाणी छान असं खळखळ उकळलेलं आहे. तर पाण्यामध्ये तुम्हाला एखादी ग्रेव्हीची भाजी बनवायची असेल तर कांदा टमाटर तुम्ही यामध्ये टाकू शकता, म्हणजे गॅसची पण बचत होईल. आता झाकण ठेवून हे 5 मिनटं फुल गॅसवर होऊ द्यायचं आहे. 5 ते 7 मिनटामध्ये ढोकळा हा तयार होतो. तर या ठिकाणी 7 मिनटं बरोबर झालेली आहे. 5 मिनटाला एकदम मी चेक केलं होतं
तर चाकू टाकून चेक करायचं काय होतं, एवढे फुललेले राहते तर पण आतमध्ये थोडेसे कच्चे पण राहण्याची शक्यता राहते. 5 मिनिटाला चेक करायचे, वरून 2 मिनिटं होऊ द्यायचे. तर या ठिकाणी हेही झालेले आहे, पाहू शकता किती छान असे फुललेले आहेत. आता दोन्हीही मी काढून घेणार आहे. तर या ठिकाणी भरपूर असे ढोकळे झालेले आहेत. आता हे ढोकळे मला पाण्यातले ढोकळे बनवायचे आहेत, तर त्यासाठी मी पाणी तयार करणार आहे. तर या ठिकाणी एकदम झणझणीत तांबट गोड तिखट असं पाणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी मिरच्या घेतलेल्या आहेत. तर मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या याच्यानुसार करू शकता. यामध्ये थोडासा मी सांबार टाकून घेतलेला आहे. जर तुम्हाला पुदिन्याचा फ्लेवर आवडत असेल तर पुदिनासुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. ते एकदम मिक्सरमधून बारीक असं फिरून घ्यायचं आहे. तर यामध्ये मला पाणी बनवण्यासाठी मी एवढं पाणी घेतलेलं आहे, आणि जो आपण हिरवी मिरची सांबार काढून घेतला होता मिक्सरमधून तो या पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आता मिरची ही भाजलेली नव्हती, आपण तशीच मिरची ही काढलेली आहे. तसाच फ्लेवर हा चांगला लागतो, भाजलेल्याचा थोडासा वेगळा असा फ्लेवर लागतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर यामध्ये चवीपुरतं मी मीठ टाकून घेणार आहे, चवीपुरतं मीठ, आणि थोडीशी साखर टाकणार आहे. म्हणजे आंबट गोड तिखट असं झालं पाहिजे पाणी. आणि यामध्ये तुम्ही चिंचेचा कोळ पण टाकू शकता, पण मी या ठिकाणी चिंचेचा कोळ वापरलेला नाही. तर एवढं मी लिंबूसत्व टाकून घेणार आहे. आता यामध्ये एवढं मी काळं मीठ टाकलेलं आहे. आता छान असं हे मिक्स करायचं आहे. तर या ठिकाणी छान असं मिक्स झालेलं आहे. आता ढोकळा काढून तुम्ही यामध्ये डिप करून असा सुद्धा खाऊ शकता, पण मी या पाण्याला थोडंसं फोडणी घालणार आहे. तर या ठिकाणी असं सुद्धा पाणी खूप मस्त लागते, आंबट गोड तिखट एकदम मस्त असं पाणी लागते. 1 चमचा मी तेल टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरं मोहरी टाकलेलं आहे, आणि कढीपत्त्याचा फ्लेवर आवडत असेल तर कढीपत्ता टाकून घ्या. मी या ठिकाणी कढीपत्ता टाकलेला आहे, जे पाणी आपण तयार केलेलं आहे ते पाणी टाकून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी पाणी गरम वगैरे काही करायचं नाही, कढई गरम असल्यामुळे हलकंसं पाणी हे गरम होते. गॅस मी बंद केलेला आहे आणि या ठिकाणी पाणी हे तयार झालेलं आहे. मी तयार झालेलं आहे आणि चाकूला मी हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता सगळे ढोकळे मी या वाटीमधून बाहेर काढणार आहे. पाणी तयार होईपर्यंत ढोकळाही छान असा थंड झालेला आहे. पाहू शकता किती छान असा फुललेला आहे. हेही पहा. आता एकमध्ये आतमध्ये मी तुम्हाला कट करून दाखवते. पाहू शकता किती छान असा जाळीदार असा हा ढोकळा झालेला आहे. आत्ता पण हा खूप गरम आहे. तर एका ढोकळ्याचे मी असे 4-4 पीस बनवून घेणार आहे. तर पाहू शकता मस्त असा हलका फुलका हा ढोकळा झालेला आहे. तर या ठिकाणी ढोकळा तयार झालेला आहे, पाणी तयार झालेलं आहे. जेव्हा आपल्याला नाश्त्याला द्यायचं आहे प्लेटमध्ये, तेव्हाच हा ढोकळा पाण्यामध्ये डिप करायचा आहे. पाहू शकता जास्त वेळही ठेवायचा नाही आहे, 1 मिनिटापेक्षा पण कमी वेळ, 30-1 सेकंदच फक्त. खूप लवकर असा हा पाण्यामध्ये भिजतो, पाणी सर्व सोप करते एकदा अशा प्रकारे. आणि छान ही आता प्लेटमध्ये काढायचं आहे. तर या ठिकाणी सर्व प्लेट हे तयार झालेले आहे. जर कोणाला पाणी लागत असेल तर अजून आपण वरून पाणीसुद्धा यामध्ये टाकू शकता. या ठिकाणी हे पाण्यावाले ढोकळ्याची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आंबट गोड तिखट झणझणीत असंही ढोकळा लागतो, तर नक्की घरी ट्राय करा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा साध्या सह सोप्या रेसिपी मी दररोज दाखवत आहे, दररोज पहा. धन्यवाद.